क्षितिज, पहिला प्रश्न तुला आहे. ह्याच्या रिक्षाच्या हॉर्न मधनं आली वाघाची डरकाळी, कसं सुचलं? सगळ्यात आधी सांगतो, याचा आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी काही संबंध नाहीये. हे 1.5 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. नक्की बघा, हे सगळे आता मोबाईल आणि चालू आहे तर आधीच सांगतो याचा. आणि मी आणि मला माहित नाही की महाराष्ट्रात असं राजकीय चित्र होणार आहे असं काही फोर्सी केलं नव्हतं, आणि आत्ताशी काही संबंध नाहीये. ही इंडिपेंडेंट लिहिलेली हुकलाईन आहे, त्यामुळे आणि मला असं वाटतं की टाइमपासशी माझं एक नातं आहे जे फार गंमतशीर आहे. आरती इथे बसली, आरती वडकबाळकर. आम्ही 6 वर्षापूर्वी जेव्हा सगळे मित्र एकत्र राहायचो तेव्हा टाइमपास 1 सक्सेस पार्टीला मी तिला सोडायला आलो होतो, आणि मी हॉटेल खाली उभा होतो आणि मी माझ्या मित्राला म्हटलं की काय मजा येईल ना जर आयुष्यात मला अशा पिक्चर मध्ये भाग होता आलं. आणि रवीनी मला क्लासमेट्स ऐकून सांगितलं की तू TP2 लिहिशील का दर्शन बरोबर. मग दर्शन आणि मी कोलॅबरेट केलं TP2 ला, आणि ती पण खूप मोठी सक्सेस झाली. आणि रवीनी परत एकदा विचारलं की TP3 ला तर तू गाणी लिहिशील का. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मला स्वतःला धक्के द्यावे असं वाटतं तेव्हा तेव्हा रवी मला विचारतो की तू आता जरा स्वतःला एक धक्का दे, अशी काहीतरी गाणी लिही की तुलाच सरप्राईज वाटेल. आणि अमित आणि मी, आमची ही जवळपास 20वी फिल्म आहे एकत्र. सो अमित, मी, आदर्श, वैशाली हे आमचं एक खूप चांगलं युनिट जमलंय, खूप चांगली काम करणारी माणसं एकत्र आलेत. सो अमेझिंग फिलिंग आहे आणि टाइमपासनी धमाल मजा येते. आणि पुण्यातल्या माझ्या काही मित्रांना थोडं असं होतं अरे तू हे लिहिलंयस का, तर मला असं वाटतं की त्यांना ते तसं वाटलं की मजा येते कारण एंटायर महाराष्ट्राला ते आवडतं. सो त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. आणि थँक्यू रवी सर, थँक्यू झी स्टुडिओज, कारण अगेन झी बरोबर खूप घरचं रिलेशन आहे आणि ते फिल्म ज्या पद्धतीने प्रमोट करतात तसं कुणीच करत नाही. सो मला माहिती की ही गाणी सर्वदूर पोचतील आणि लोकांना नक्की आवडतील. थँक्यू क्षितिज. अमित, टीपी म्हटल्यावर म्युझिक हे आलंच, म्हणजे एकदम पॉप्युलर आहे. आधीच्या दोन्ही चित्रपटाची गाणी सगळ्यांच्या लक्षात आहेत, फेवरेट आहेत, ब्लॉकबस्टर आहेत. तर तो फ्लेवर मेंटेन करून, तरी काहीतरी नवीन करून, हे सगळे म्हणजे थोडी जबाबदारी वाटते मला. तू अर्थात दरवेळेला पार पाडतोस, पण हा एक्सपिरियन्स कसा होता? रवी बरोबरची ही माझी पहिली फिल्म, आणि मला अजून आठवते आम्ही क्रूजवर असताना रवीने मला प्रॉमिस केलेलं आपण एक फिल्म करतोय, मी आपण नक्की करणार एक फिल्म. आणि खरं सांगू तर मला TP1 पासून इच्छा होती की यार मला अशी काहीतरी फिल्म करायला मिळाली पाहिजे यार, टाइमपास 1 टाइमपास 2, आणि या फ्रँचायसीचा भाग होता आला मला. सो थँक्यू सो मच रवी, मेघना आय लव्ह यू. खरंच म्हणजे तुम्ही तेवढा विश्वास ठेवलात माझ्यावर आणि मला TP3 करायला दिली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झी बरोबर कुठलीही फिल्म केली ती कडकडीत वाचतेच, तर त्यामुळे झी बरोबर एक फिल्म करायचा एक वेगळा अनुभवच आहे, त्यामुळे खूप मजा येते. आणि ऑफकोर्स जसं क्षितिज सर बोलले की आम्ही एक फॅमिली झालो आहोत, वैशाली म्हणा, आदर्श, मी, हा, की आम्ही एकत्र आलो की काहीतरी एक मॅजिक घडते, आणि ऍक्च्युली ती मॅजिक घडली. आणि त्यात परत एक यु नो एक चेरी ऑन द केक म्हणजे रवी जाधव त्यातवर, तर त्यामुळे नक्कीच ही मॅजिक घडली आहे. आणि मला माहिती आहे की सगळी गाणी आवडणार आहेत लोकांना, सो इट्स माय गट फिलिंग. ऑफकोर्स. आणि दोन्ही सिंगर्स म्हणजे वैशाली आणि आदर्श, तुमच्याकडनं आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स आणि एक क्विक 2 लाईन ऐकायच्या आहेत. हॅलो, आमचे गीतकार किती फ्युचरिस्टिक आहे त्याचा तुम्हाला अंदाज आला असेलच, त्यामुळे आता तुम्ही पुढे काय लिहिताय याच्यावर सगळ्यांचा डोळा असणार आहे. याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी, हे मी माझ्या हातात शब्द आले तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की फारच वेगळा आणि फार युनिक विचार आहे. तो विचार नंतर आता असा यावेळी रिलीज होणार आहे, काय टायमिंग आहे. तर खूप मजा येते मला या दोघांबरोबर काम करताना, कारण दे आर सो मच इन सिंक विथ इच अदर की त्याला त्याच्या गाण्यात काय हवं असतं, काय एनर्जी हवी असते शब्दांची, ते क्षितिजला बरोबर कळतं. आणि मग आत्ता जी काही तुम्ही गाणी ऐकली तसं आउटपुट येतं. मला सुद्धा रवीजी तुमच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती, कारण असं बरंच कमी वेळा होतं की एक चित्रपट एक ब्रँड बनतो आणि त्याचे फ्रँचायझीस पुढे पुढे जातात. सो इट्स अ बिग थिंग. आणि जेव्हा झीसारखा त्याला सपोर्ट मिळतो, आणि माझ्या आयुष्यात बहुतेक बुरुम बुरुमनी सुरुवात झाली, आता रिक्षा आली आणि पुढे काय येईल मला माहीत नाही आहे,
सो आय एम व्हेरी हॅपी की इतकं छान एनर्जी वालं गाणं मला खूप मजा आली गाताना. एकतर खूप फ्रिकआउट केलं, म्हणजे जसं नाचताना त्यांनी फ्रिकआउट केलं, आम्ही मनातल्या मनातच नाचतो. तर थँक्यू वन्स अगेन द एन्टायर टीम. थँक्यू वैशाली. एक लाईन का एकत्र नंतर याच्या रिक्षाच्या हॉर्न मधन आली बागाची डर काली, याच्या 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 रिक्षाच्या हॉर्न मधन आली बागाची डर काली. आमचं काय अमित म्हटल्यावर आदर्श आलाच आम्हाला माहिती, आम्ही आहोतच आणि आम्ही आवाज वाढवल्यापासून तोपर्यंत तेव्हापासून जे एकत्र आहोत, अजून आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलं हे एक गाणं मला रेकॉर्डिंगचा दिवस आठवतो की मला मुखडा ऐकवला होता अमित दादाने की अरे आदर्श असं असं गाणं करतोय आपण. इनिशियल लेवलवरती त्याचं काम सुरू होतं, ट्रॅक होत होता आणि ते गाणं झालं तर मम्मी काय ऐकलं नव्हतं, फक्त मुखडा ऐकला होता, अंतरा काय केला माहीत नव्हतं. खूप म्हणजे लॉकडाऊन नंतर आपण रेकॉर्ड केलं सगळं आणि त्या दरम्यान असं होतं की खूप काम चालू होतं, तर त्या इनिशियल लेवलवरच्या ज्या प्रोसेसमध्ये मी नेहमी असतो त्याच्यात मी नव्हतो. फक्त मुखडा मला मध्ये एका मीटिंगमध्ये भेटलो होतो आम्ही आणि तेव्हा ऐकवला होता आणि डायरेक्ट स्टुडिओत गेल्यावर गाणं बघितलं की आता मुखडा मला माहिती की काय आहे. तर रवीदादा होते सगळे, आम्ही म्हटलं चला सुरू करूया, गाणं ऐकूया आधी, रिदम कसा झालाय, मला त्या गाण्याच्या एनर्जीत घुसायचं आहे आता. आणि गाणं लावलं मित्रांनो आणि ह्यांनी गायलं होतं आधी, म्हटलं वा ह्याच्यात मला खूप साऱ्या गोष्टी करता येतील. आणि मी माईकवर गेलो, पहिल्या ओळी होत्या तुझा हात असताना कोणाला घाबरू, जिंकून आलं या साई तुझं लेकरू. मी त्याला खूप मवाळ करत होतो पहिल्या ह्याला. रवीदादा तिकडे आले एंट्री, आदर्श ऐक मी काय म्हणतो, जिंकून आलं या साई तुझं, साई ची मजा पाहिजे. तो एक वेगळा बाज आहे म्हणण्याचा, तो साई साई तुझं लेकरू त्याच्यात एक नाद आहे, त्याच्यात एक ठेका आहे. जिंकून आलं या साई रा असा एक रिदमला येणार, तसं तो स्टकाटो तेवढा यायलाच पाहिजे होता. आणि तिथून मला कळलं अच्छा म्हटलं असं आहे का, बर हा टोन आहे गाण्याचा, एकदा टोन मिळाला आणि तिथून जी मजा आली. मग तुम्ही जी मजा ऐकताय ह्याच्यात आम्ही तीन ट्रॅक्स केलेत, म्हणजे पहिल्यांदा असं केलंय आम्ही की तीन ट्रॅक्स तीन वेळा मी एक एक ओळ गायलोय आणि ती पॅन करून लेफ्ट राईट आणि सेंटर ठेवली आहे. तर हा वेगळा एक्सपेरिमेंट आहे, खूप गाणं चांगलं मिक्स केलंय करण आणि सगळ्या त्या टीमने, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ झालं पाहिजेत कारण इतकं हेवी रिदमचं गाणं, 6/8 गाणं इतकं वाजतंय सगळं मेलडी त्याच्यात आम्ही तीन व्हॉइसेस केलेत आणि ते खूप चॅलेंजिंग होतं आणि त्यासाठी थँक्यू की असं काहीतरी एक वेगळं आम्ही दरवेळेला करण्याचा प्रयत्न करतो आणि तीच मजा असते आणि त्याचा रिझल्ट आज बघताना खूप आनंद होतोय, खूप मजा येते, त्याचे रील्स बनत आहेत गाण्याचे, खूप मजा येते. सगळ्यांनी काय जबरदस्त परफॉर्म केलं आणि रवीदादा थँक्यू व्हेरी मच हे गाणं मला दिल्याबद्दल, कारण हे गाणं असं आहे की जिथे पण कोणी जिंकून येणार तिथे तो वाजवणार, मग तो काही कुठेही असो, इलेक्शन मध्ये असो, तो एका शाळेच्या स्पर्धेत असो का परीक्षेत असो, की परीक्षेत काठावर पास झाल्यावर पण मी पार्टी दिली होती मला आठवते, मी स्वतःच तो आनंद एक वेगळाच होता, नापास होणार होतो आणि पास झालो तर तेव्हा जर हे गाणं असतं आयुष्यात तर मी पण लावलं असतं हे गाणं नक्कीच. आता फिल्म ब्लॉकबस्टर हिट होईल तेव्हा आपण सगळे नाचू ना याच्यावर. अरे वा नाचूया, थँक्यू. दोन लाईन आदर्श तुझ्याकडनं. तुझा हात असताना कोणाला घाबरू, ये जिंकून आलं या साई तुझ लेकरू, जिंकून आलं या साई तुझ लेकरू, जिंकून आलं या साई तुझ लेकरू. थँक्यू. आणि कृतिका तू गाण्यावरती नाचलेली आहेस,
टीपीची हिस्ट्री आहे, प्रत्येक फिल्म मध्ये एक दणदणीत आयटम सॉन्ग असतो. हा तू केलायस तर त्याच्याबद्दल सांग. गुड इव्हनिंग. कुठून सुरू करू? आय एम सो ब्लेस्ड दॅट आय एम अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आजही आठवतं मला जेव्हा रवी सरांनी मला कॉल केलेला, मला विश्वासच बसत नव्हता की ही कॉल्ड मी. आणि मग ही आस्क्ड मी टू गिव अ व्हिडिओ शो मी, अँड तिथून ती जर्नी सुरू झाली. आय एम सो हॅपी की मला डान्स खूप आवडतो. मी लहानपणापासून डान्स करते आणि मी जी युवासाठी डान्स शोसुद्धा केला आहे, बट नेवर इन माय लाईफ आय थॉट आय इंट्रोड्यूस माय ही विल इंट्रोड्यूस मी थ्रू दिस फिल्म, यू नो, इन सच अ बिग बॅनर. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड. आय एम सो थँकफुल टू यू सर फॉर ट्रस्टिंग मी. राहुल, संजीव, थँक यू सो मच. थँक यू सो मच फॉर ट्रस्टिंग मी, बिलिव्हिंग इन मी, अँड ऑल्सो दिस एंटायर टीम. मला खूप मजा येते कारण वैशाली ताईबरोबर परत हा पूर्ण सिक्वेन्स, अमितराज, वैशाली मॅम ह्यांच्याबरोबर परत हा सिक्वेन्स करायला मिळतोय. सो या, खूप ओव्हरवेल्म आहे. आय एम जस्ट ग्लॅड अँड आय एम वेटिंग फॉर द फिल्म टू कम आउट. थँक यू सर, थँक यू झी स्टुडिओज, थँक यू टू द एंटायर टीम अँड माय को ऍक्टर्स, को स्टार्स. थँक यू सो मच. थँक्यू, थँक्यू. अमित, तुला काहीतरी सांग. मला फक्त एकच सांगायचं आहे, राहुल, संजीव, की कोरिओग्राफर, आमचे कोरिओग्राफर्स या दोघांबद्दल, की आम्ही खूप गाणी करत असतो आणि ती गाणी शूट होतात. आय गेस वी कुड हॅव यू ऑन स्टेज. सर प्लीज या. नाही, होणारच आहे, स्टेप तो होणी चाहिए भाई. पण मला एकच गोष्ट सांगायची की यु नो, आम्ही खूप गाणी करतो आणि ती शूट होतात, पण हे दोन असे कोरिओग्राफर आहेत, मी त्यांना तोंडावर बोलतो तेव्हा, जेव्हा पण भेटतो तेव्हा, एकही बीट नाही सोडत ते, एकही बीट. म्हणजे मला आम्हाला आम्ही जे जी मेहनत घेतो ना आम्ही त्या रिदमसाठी, ती रिदमचं एकही बीट ते सोडत नाही. त्यांनी बरोबर प्रॉपर ते तसं कोरिओग्राफ करतात. तर आय लव्ह यू सो मच. थँक्यू सो मच. स्टेप होना चाहिए सर. हो जाएगा प्लीज गाने पे. आप तीनों 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 कैन वी हैव द म्यूजिक प्लीज. ये अपना रिक्शा. कम प्लीज सर. रिक्शा चे हॉर्न. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.